मी अशा एका व्यक्तीला बोलवतो ज्यांची वाणी ऐकायला माणसं राजसाहेब ठाकरेंना मी विनंती करतो त्यांनी मनोगत माझे मित्र श्री आमिर खान, किरण वैनी, ज्या सर्व मान्यवरांची आतापर्यंत 8-10 वेळा नावं घेतली ते सर्व मान्यवर, आता ते मान्यवर असतात त्यांची सारखी नावं का घ्यायची हे मला अजूनपर्यंत कधी कळलेलं नाही. ते सर्व मान्यवर आणि माझ्या जमलेल्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आमिर खान यांचं अभिनंदन करावं तितकं कमी आहे. पण ते अभिनंदन करत असताना मी जेव्हा ती फिल्म बघत होतो तेव्हा मला पहिला प्रश्न असा पडला की 1960 साली ज्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र झाला त्या संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून 2018 पर्यंत, म्हणजे 1960 ते 2018, अगोदरचं सरकारही इकडे बसलंय, आत्ताचं सरकारही इकडे बसलंय. तो इतक्या वर्षांचा इरिगेशनचा पैसा गेला कुठे याचं जर समजा मला उत्तर मिळालं कारण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामधल्या प्रत्येक माझ्या बांधवाला आणि भगिनीला त्यांना जागृत करण्याचं काम जर समजा आमिर खान यांच्यावरती जर समजा सोपवण्यात येत असेल तर सरकार काय करतं असा मला नेहमी प्रश्न पडतो. मला असं वाटतं की आतापर्यंतच्या इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये जेवढं पाणी मुरलं ते जर अडवलं असतं तर मला असं वाटतं महाराष्ट्राची पातळी पाण्याची पातळी कधीच उंचावली असती. अर्थात हे व्यासपीठ नाही की इथे राजकीय मतभेद बाहेर काढायची, 6-8 महिन्यात येईल असती वेळ, परंतु आजची ही काही ती जागा नाही. महाराष्ट्रामधला हा पाण्याचा प्रश्न मला कधी कळलं नाही की बाबा आग लागल्यावरती आपण पाणी मारतो किंवा पाणी टाकतो, पण पाणी हा प्रश्न ज्वलंत व्हावा महाराष्ट्रामध्ये याच्यासारखं दुर्दैव नाही की पाणी हा प्रश्न आमच्याकडे ज्वलंत होतो. आणि इतकी वर्ष आज त्याच्यावरती महाराष्ट्रामध्ये जर समजा बघितलं तर इतकी वर्ष अनेक सामाजिक संस्था या महाराष्ट्रामध्ये काम करतायत. मग ह्याचं अगदी जुनं जर ऐतिहासिक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे शिवापूरला जे धरण आहे ते आपल्या जिजाऊ साहेबांनी बांधलेलं धरण आहे, त्या काळामध्ये बांधलेलं धरण आहे ते. आणि नेहमी महात्मा गांधी म्हणायचे की महाराष्ट्र हे एक संस्थांचं मोहळ आहे आणि त्या सगळ्या इतक्या वर्षांच्या अनेक संस्थांमध्ये आज आमिर खानची एक पाणी फाउंडेशन ही देखील एक संस्था आज इतक्या मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये काम करते. मी आमिर खान यांना खरंच मनापासून मी शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो की जर पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमामध्ये जर समजा सरकारी अधिकारी काम करत असतील तर सरकारच्या कामामध्ये सरकारी अधिकारी का काम करत नाहीत.
सोपे सोपे प्रश्न आहेत मला पडलेले, म्हणजे काय फारसे असे काय कठीण नाहीत प्रश्न, साधे साधे सरळ सरळ प्रश्न आहेत ते, जे सर्वसामान्य माणसाला पडतात तेच प्रश्न मला पडलेले आहेत. आज मुख्यमंत्री साहेब इकडे बसलेले आहेत, ते या पाणी फाउंडेशनच्या कामामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे, भाग आहे. शरद पवार साहेबांचा मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांनी खूप हातभार लावलेला आहे. खरं तर पक्ष, धर्म, जात याच्या पलीकडे मला असं वाटतं पाणी येतं, जे सगळ्यांना जगवतं. आणि त्याच्यामध्ये आज माझे मित्र आमिर खान यांनी जो हात घातलेला आहे त्याबद्दल त्यांना मनपूर्वक खरंच मनापासून मी शुभेच्छा देतो. मी फोनवरती जे त्यांच्याशी बोललो ते जाहीरपणे तुमच्याशी बोलतो. मी त्यांना सांगितलं होतं आमिर खानना म्हणजे की म्हटलं आमिर म्हणटं मला जरा लवकर जायला लागणार आहे मुंबईला, एक लग्न आहे. कारण मी त्यांना नाही सांगू शकत की पुढल्या वेळेला नक्की येईन म्हणून, कारण शेवटी लग्न आहे ते. तर त्याच्यामुळे मला त्या मुंबईला लग्नासाठी म्हणून मला जावं लागतंय. त्याच्यामुळे मी आमिर खान यांची मी परवानगी घेणार आहे, मुख्यमंत्र्यांची परवानगी घेणार, सर्वांचीच इथे प्रमुख जे आलेले त्यांची परवानगी घेतो, मला निघायचं आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, निश्चित सांगतो, राजकीय विषय नाही. आमचे मित्र आमिर खान हे कोणत्याही अवॉर्ड कधी घेत नाहीत, पण आम्ही एक गोष्ट निश्चित सांगतो, ज्या दिवशी मॅगसेस मिळेल त्या दिवशी नक्की घे. आज इतकं उत्तम काम आमिर खान आणि सर्व जे व्यासपीठावरती आलेले सर्व लोक जी आमिर खान यांना सहाय्य करतायत त्या सर्वांचं मी मनपूर्वक मी त्यांना शुभेच्छा देतो, त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि आज 1100 जण आहेत, हे वाढत जाऊ एवढी फक्त आज एक अपेक्षा आपल्याकडनं सर्वांकडनं मी बाळगतो. हे काही भाषणाचं व्यासपीठ नाही आहे, त्याच्यामुळे मला जेवढं काही बोलायचं होतं तेवढं मी बोललेलो आहे. बाकी इतर मान्यवर सगळे इकडे आहेत. मला काय आलं कशावर? कशावर बोला? मला इथे ऐकू येत नाही. निश्चित मी श्रमदानासाठी येईन. मी आपल्याकडे सरकारमध्ये कधी बसलो नसल्यामुळे मला फावडं कसं मारायचं नक्की तुम्ही शिकवाल. कुदळ कशी मारायची हे मला माहिती आहे, परंतु फावडं कसं मारायचं मला कल्पना नाही आहे, ते मला तुम्ही शिकवाल एवढी निश्चित मी एक अपेक्षा बाळगतो. पुढल्या वर्षी मी नक्की येईन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री राज ठाकरे यांचे खूप खूप आभार. तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ द्या.